बालमित्र आणि मैत्रिणींनो वेध परिवार साहित्य विभाग घेऊन येत आहे बालमित्रांसाठी गोष्टी वेध बाल गोष्टी या सदरात आज जी गोष्ट ऐकणार आहोत तिचं नाव आहे सुंदरी वाचन स्वर दीपाली बाभोळकर नमस्कार बालमित्रांनो आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत तिचं नाव आहे सुंदरी लेखक आहेत श्री राजीव तांबेसर आणि वाचक स्वर दीपाली दिलीप बाभुळकर अमरावती राज्य महाराष्ट्र चालून चालून आणि धावून धावून तिचं तोंड सुजलं होतं तिचं सुंदर टोकेरी तोंड आता अगदीच बत्थड झालं होतं आता जरा दोन मिनटं विश्रांती मिळावी पटकन तोंडाची सा दोन सालं काढावीत आणि पुन्हा पळायला सुरुवात करावीत असं तिला वाटत होतं इतक्यात पळता पळता तिचा पाय घसरला आणि तिचं तोंड फुटलं तोंडातला काळा दात पडला तशी ती धडाकट होती पण तरीही चांगलीच घाबरली कारण दोन दिवसापूर्वी त्या समोरच्या बाकावरची तिची मैत्रीण तिचा दात पडताच ती धाडकन कचऱ्याच्या डब्यात जाऊन पडली होती त्यानंतर ती पुन्हा कधी दिसलीच नाही आता आपली रवानगी पण बहुधा कचऱ्याच्या डब्यातच होणार असं तिला वाटायला लागलं तिने भीत भीत प्रियाकडे पाहिलं प्रियाचे डोळे मोठे झाले होते आणि भोया उंचावल्या होत्या आता कुठल्याही क्षणी छू असं तिला वाटत असतानाच समोरच्या बाकावरची निमा म्हणाली ए प्रिया दे तिला फेकून हे ऐकल्यावर तर भलतीज व्ह्यायली उघड्या तोंडाने प्रियाकडे पाहू लागली तिला नीट कंपासमध्ये ठेवत प्रिया म्हणाली ए काहीतरीच काय ही, का ही पेन्सिल मला माझ्या आईने दिली आहे माझ्या वाढदिवसाला आणि टोक तुटलं तर काय ती फेकतात टोक काढायचं आणि पेन्सिलीच्या सालापासून ग्रीटिंग तयार करायचं कंपासमधल्या पेन्सिलीनं आपलं लाकूड घट्ट केलं आता कटरमध्ये गोल गोल फिरून सुजलेलं तोंड गुळगुळीत करून घ्यायचं आणि काळा कुळकुळीत दात चांगला घट्ट पकडून ठेवायचा तोंडात कारण जर आपल्या तोंडी शिसे तर सारी दुनिया पाहून हसे असं त्यांच्यात म्हणतात हे तिला माहीत होतं कंपास पेटीत बाजूलाच एक जेल पेन आडवं पडलं होतं त्याला ढकलूनच प्रियाने ती पेन्सिल तिथे ठेवली थे तिची अवस्था पाहून पेन हळहळलं हर पेन पुटपुटलं पुट अगं तुझं एक बरं आहे तुझं टोक तुटलं तर नवीन तरी काढता येतं पण आमची गोष्टच वेगळी म्हणजे अगं आमच्या तोंडात जर कचरा गेला कागदाचा बारीक कण गेला तर आमची बोलतीच बंद होते त्यामुळे आम्हाला फार तोंड सांभाळून काम करावं लागतं तोंड ठेवा क्लीन तर रिफिल मिळेल नवीन असं आमच्यात म्हणतात ते यासाठीच तुझं खरं आहे पण तुला वर्षानुवर्ष नवीन रिफिल तरी मिळू शकतं हमारी तो बात ही अलग आहे अरे चाकूचे घाव सोसल्याशिवाय आमचं तोंड टोकेरी होत नाही आणि मित्रा जर माझे तोंड टोकेरी असेल तरच मी एक नंबरी नाहीतर मेरी पत्ती कट आता हे पहा ही माणसं हाताने लिहितात आणि आपण तोंडाने म्हणजे आपली व त्यांची तोंडाची लढाईच असते तर आणि परीक्षेच्या वेळी तर विचारूच नका मला तीन साडेतीन तास चिमटीत पकडून ते असे काही ताबडवतात की जेलचा शेवटचा थेंब असेपर्यंत ते मला सोडतच नाहीत अशा वेळी संपली आणि सुटका झाली असं नाही बरं अगं बंदुकीत गोळ्या भरतात तसं ते आमच्यात नवी रिफिल भरतात आणि लगेच फायरिंग चालू त्यात पुन्हा ही नवी रिफिल प्रथम माझ्याशी जुळवून घेताना थोडी कुरकुर करते तो भाग वेगळाच अशा वेळी एकदा त्यांचा पेपर संपतो आणि जरा अंग टाकतो असं होतं मला चित्रकला आणि आकृत्या यावेळीच त्या यांचा हात लागतो मला पण हल्ली क्लच पेन्सिल नावाचा एक नवीनच सुंदर प्रकार आलाय म्हणे हॅ नवीन कुठला ही क्लच पेन्सिल दिसते माझ्यासारखीच पण असते तुझ्यासारखी माझ्यात जसं रिफिल भरतात तसं हिच्यात शिस भरता येतं पेन्सिल असूनही फार दीर्घायुषी आहे ही झिजून जाण्याअगोदर एकदा मला तिला पाहायचंय कशी आहे रे ती खरं सांगू सगळ्या पेन्सिली इकडून तिकडून सारख्याच अगं ती भले दिसायला अगदी दि झॅक असली पण तिच्यात आत आहे तुझ्यासारखं शिसच ना घरोघरी शिशाच्या पेन्सिली अशी चिनी म्हण तू ऐकलीच असशील ना अगं नुसतं सुंदर दिसलं म्हणून काही कुणी मोठं होत नसतं तू तुझ्यातल्या शिशाची किती काळजी घेतेस शिस पुढे यावं म्हणून तू तुझं तोंड सोलून घेतेस चाकूचे घाव सहन करतेस आणि शिसासोबतच झिजून जातेस ही क्लच पेन्सिल असं काही करत नाही तिचं शिसं झिजलं काय किंवा मोडलं काय याची तिला अजिबात परवा नाही ती आपली ढिम्मच आता मला सांग कोण मोठं आणि कोण सुंदर यावर काय बोलावं ते पेन्सिलीला कळेच ना इतक्यात कंपासच्या कोपऱ्यातून आवाज आलं शिस काय माझं पण झिसतं पण जे शिशासाठी जिसतात त्यांच्यावर सगळेच प्रेम करतात आणि जे सगळ्यांना आवडतात तेच खरे सुंदर असतात सांगा बरं कंपासच्या कोपऱ्यातून हे कोण बोललं असेल काय बालमित्रांनो तुम्हाला वाटलं मी ही काय गोष्ट सांगते अरे पण ही तुमच्या रोजच्या उपयोगाच्या वस्तू आहेत ओळखा बरं त्या कोणत्या असतील आणि विचार करा खरंच जर तुमच्या कंपासमधली पेन पेन्सिल अशी बोलायला लागली तर ती काय बोलतील काढा लिहून आणि पाठवा मला चला तर भेटूया पुढल्या गोष्टीच्या वेळी वेध परिवाराच्या वतीने धन्यवाद